डियर स्टूडेंट्स, टुडे वी आइडेंटिफाई विच आर द बेस और विच आर एसिडिक. सो हाउ वी आइडेंटिफाई? सो आई आइडेंटिफाई विद द हेल्प ऑफ डोमेस्टिक इंडिकेटर्स. म्हणजे मित्रांनो, आपण आम्ल आणि आम्लारय हे ओळखण्यासाठी आपले घरगुती काही साधनांपासून नैसर्गिक इंडिकेटर्स म्हणजे दर्शक बनवू शकतो. तर मुलांनो, मी ह्यासाठी टर्मरिक इंडिकेटर पेपर वापरणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहे सोप सोल्युशन आणि हे आहे लाईम ज्यूस म्हणजेच लिंबूचं द्रावण. सो आय हॅव टर्मरिक पेपर. सो फर्स्ट ऑफ ऑल वी एंटर द टर्मरिक पेपर इन द लाईम ज्यूस. सो कलर इज नॉट चेंज, इट इज द सेम. म्हणजेच काय, तर हळद पट्टी आपण लिंबू रसामध्ये टाकले असता तिच्यात कुठलाही कलरात बदल झालेला नाही आहे. तर मुलांनो, आता आपण टर्मरिक पेपरला साबणाच्या द्रावणामध्ये टाकून बघू काय होतं पाहू. You observe that this color change is the result of chemical reaction between the turmeric and alkaline material of soap. म्हणजेच काय, तर हळद पट्टीचा रंग हा साबणाचा द्रावणात टाकले असता त्याचा रंग हा लाल झालेला आहे. म्हणजेच साबणाचं जे द्रावण आहे ते आम्लारी धर्मी असून लाईम ज्यूस हे आम्ल आहे. सो फ्रेंड्स, यू कॅन यूज सम नॅचरल इंडिकेटर्स कॅन बी प्रिपेअर फ्रॉम अ कॅबेज, रॅडिश, टोमॅटो अँड सिमिलर फ्रॉम हिबिस्कस अँड रोज. तर मुलांनो, तुम्ही नैसर्गिक दर्शक हे घरीसुद्धा बनवू शकतात. ते तुम्ही लाल कोबी, रेडिश, टमाटे तसेच जास्वंद आणि गुलाबाच्या पाकळ्यांपासून देखील मुलांनो तुम्ही नैसर्गिक इंडिकेटर्स हे बनवू शकतात.